हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. तर मुलांनो, आज आपण स्टार्ट करतोय स्टँडर्ड सेकंड. आज आपण स्टार्ट करतोय फर्स्ट 1.1 बाउन्स अ बॉल. सो दिस इज द पोयम. ही एक छोटीशी पोयम आहे तुमच्यासाठी. बघा, इथं आपल्याला काही कॅरेक्टर दिसतायत त्याच्यामध्ये. हा मुलगा आहे, या टीचर आहे, इथे एक छोटीशी मुलगी दिसतीये, इथे पण खाली एक छोटी मुलगी दिसतीये बघा आपल्याला. चला आपण स्टार्ट करूया. सो लिसन, सिंग अँड ॲक्ट. तुम्हाला ऐकायचं आहे, गाणं गायचं आहे आणि त्यासारखी ॲक्टिंग पण करायची आहे. सो लेट्स बिगिन. पहिला स्टँडचा बघा. बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. नेक्स्ट बघा. Bounce it to Veena, bounce it to Veena, yes I got it, yes I got it. Bounce it to Sagar, bounce it to Sagar, yes I got it, yes I got it. Bounce it to teacher, bounce it to teacher, oh no I missed it, oh no I missed it. तर मुलांनो, चला आपण बघूया वन बाय वन स्टँडचा काय मीनिंग आहे. बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. बाउन्स म्हणजे काय? तो बॉल फेकायचा आहे. कुठं बॉल फेकायचा आहे? रीनाजवळ. आणि मग रीना काय म्हणते? येस आय गॉट इट, मला तो बॉल भेटलाय. बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना. बरं, आता रीना वीना कुठे आहे? मला वाटते ही रीना आहे, मग ही वीना आहे. पहिल्यांदा इनी हा बॉल फेकायचा आहे. कुठे फेकायचा आहे? ह्या मुलीकडे. म्हणजे ही कोण आहे आता? वीना. बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना म्हणजे त्या मुलीने हिच्याकडे बॉल फेकायचा आहे. मग ती काय म्हणते? येस आय गॉट इट, मला तो भेटलाय. मग आता बाउन्स इट टू सागर हा इथे एक छोटासा मुलगा आहे. बाउन्स इट टू सागर ह्या मुलाकडे तो बॉल फेकायचा आहे. आता परत तो काय म्हणतात? येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. आणि सगळ्यात शेवटचा स्टँडचा बाउन्स इट टू टीचर, दिस इज द टीचर. मग आता या मुलांनी तो बॉल कुठे फेकायचा आहे? टीचरकडे. त्यांनी बॉल फेकलाय पण तो टीचरला कॅच करता आलेला नाही, म्हणून त्या काय म्हणतायत? ओ नो आय मिस्ड इट, त्यांच्याकडनं तो निसटून गेलाय. तर मुलांना आपली ते पोयम संपली. नाऊ सेकंड बघा. आता इथे रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड गिव्हन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन. बाउन्सच्या जागेवर तुम्हाला कुठला शब्द लावायचा आहे? रोल. आणि परत पूर्ण पोयम म्हणायची आहे. त्याच्यानंतर मग हिट हा शब्द लावायचा आहे, परत पोयम म्हणायची आहे. थ्रो हा शब्द लावायचा आहे आणि शेवटी किक हा शब्द लावायचा आहे. आणि परत पुन्हा एकदा त्या पोयम रिपिटेशन करायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर सी. सी काय आहे? लुक अँड सी. तुम्हाला हे शब्द वाचायचे आहेत आणि म्हणायचे आहेत. बॉल, बी ए डबल एल बॉल, बी ओ यू एन सी ई बाउन्स, जी ओ टी गॉट, आय टी एट, टी ई ए सी एच ई आर टीचर, वाय ई एस येस, टी ओ टू अँड ओ नो. तर मुलांना इथं आपली फर्स्ट पोयम संपली आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.